मुंबईत तब्बल 23 विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. यातील 7 विभागांमध्ये 200 अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात वरळीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागात सर्वाधिक 887 रुग्ण आहेत, तर भायखळचा भाग असलेल्या ई विभागात 349 रुग्ण आहेत, तर 100 अधिक रुग्ण हे इतर विभागात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थान अर्थात वर्षावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली. याआधी मातोश्री परिसरात कोरोनाचा फैलाव झाला होता, आता थेट वर्षावर कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त होतीये. आणि या महिला पोलीस अधिकाऱ्याला सध्या सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तसंच महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींच्याही कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासाठी 30 एप्रिल ते 15 मे पर्यंतचा काळ हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण 30 एप्रिल नंतर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचा अंदाज केंद्रीय पथकानं व्यक्त केलाय. त्यामुळे परराज्यातील महाराष्ट्रात अडकलेल्यांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यात 6 लाखांपेक्षा जास्त जण महाराष्ट्रात अडकले आहेत. लोकल सेवा बंद होऊन बरोबर आज 1 महिना झालेला आहे. 22 मार्च पर्यंत दिवसाला लाखो लोक ज्या स्थानकात उतरत होते त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आता अशी शांतता पसरली आहे. एखाद दुसरा सुरक्षा कर्मचारी आणि अगदी मोजकेच रेल्वे कर्मचारी या व्यतिरिक्त ह्या ऐतिहासिक वारसा म्हणून गणल्या जाणाऱ्या इमारतीत स्मशान शांतता अनुभवायला मिळते. लॉकडाऊनच्या महिनाभरानंतर CSMT स्टेशन कसं आहे याचं चित्रण सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाच्या 2 रुग्णांचा मृत्यू झाला. या दोघांवरती गेल्या काही दिवसांपासून घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्यानं आता औरंगाबादमधील कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 5 गेली आहे. औरंगाबादमधून धक्कादायक बातमी आहे, कारण औरंगाबादमध्ये एका महिलेची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. आणि ही महिला काही दिवसांपूर्वीच मुंबईहून आली होती. या महिलेच्या मृत्यूनंतर ती कोरोनाबाधित असल्याचं तपासात समोर आलं. गंभीर बाब म्हणजे तिच्या अंत्यसंस्काराला 100 अधिक जण उपस्थित होते अशी माहिती देखील कळते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरून गेली आहे. या घटनेमुळे औरंगाबादमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या तसंच तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचा सध्या शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय. 3 दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित आईनं गोंडस मुलीला जन्म दिला. त्या मुलीला पहिल्यांदा तिच्या आईनं आज पाहिलं. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या दोघींशी भेट झाली. आई कोरोनाबाधित असल्यानं मुलीला आईपासून दूर ठेवण्यात आले. बाळाला पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबतच नव्हते आणि या भेटीनं रुग्णालयातील उपस्थितांनाही गहिवरून आलं. कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी झपाट्यानं वाढ बघता औरंगाबादेत आजपासून दुपारी 1 संचारबंदी अधिक लागू कडक करण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यानही नागरिक रस्त्यांवरती तसंच दुकानांमध्ये गर्दी करत असल्यानं पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला. ह्या कालावधीत फक्त हॉस्पिटल आणि औषधांची दुकानं सुरू असतील. भाजीपाला किराणा दुकानं अशा अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकानं देखील बंद ठेवण्याचे आदेश आता देण्यात आलेत. संचारबंदीच्या काळात बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नांदेड शहरात कोरोना पॉझिटिव्ह पहिला रुग्ण आढळून आलाय. 64 वर्षाच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण नांदेडच्या पीर बुऱ्हाण नगर भागातला रहिवासी आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर सध्या सील करण्यात आला. 20 एप्रिलला त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आला. स्वॅबचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मालेगावात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणखी 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. मालेगावातील रुग्णसंख्या आता 96 पोहोचली आहे. तर नाशिक जिल्ह्यात 110 जण कोरोना बाधित आहेत, तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबारमध्ये आणखी 3 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आता कोरोना जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 7 गेली आहे. शहादा शहरातील 2 तर अक्कलकुवामधील एकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. आज आलेल्या रिपोर्ट्समध्ये 2 महिला तर 1 पुरुषाचा समावेश आहे. नागपूरकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण नागपुरात कोरोनाचे आणखी 4 रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागपूरमधील कोरोना बाधितांची संख्या 94 पोहोचली आहे. दरम्यान आज पॉझिटिव्ह आलेल्या कोरोनाच्या 4 रुग्णांना आधीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 90 जास्त झाली असून यातले निम्मे रुग्ण हे शहरातील सतरंजीपुरा संपर्कातले आहेत. त्यामुळे हा परिसर हॉटस्पॉट बनलाय. पोलिसांनी हा परिसर सीलही केलाय. मात्र हा परिसर मिलिटरीच्या स्वाधीन करण्याची मागणी आता पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी पुन्हा केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासनाला पत्र देखील लिहिलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरमध्ये पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान यावेळी त्यांनी अग्रेसन भवन, रवीनगर आणि तुली पब्लिक स्कूलला भेट दिली. त्यामुळे लॉकडाऊनमुळे अडकलेले परराज्यातील कामगारांना या ठिकाणी सध्या ठेवण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 6 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे आणि काही दिवसांपूर्वीच हिंगोली जिल्ह्यात मुंबई आणि नाशिकमध्ये 194 जणांना बंदोबस्तासाठी पाठवण्यात आलं होतं आणि तिथून परतल्यानंतर त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. यात नाशिकला गेलेल्या 5 आणि मुंबईला गेलेल्या 1 पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. झी24 तासच्या बातमीमुळे अमरावती जिल्ह्यातल्या तिवरा शहरातील 18 कुटुंबांना तात्पुरती शिधापत्रिका देण्यात आलेली आहे. ही 18 कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील 55 चौकात पाळ टाकून राहत आहेत. कोरोनाच्या साथीनं लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानं त्यांची उपासमार होऊ लागली. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाच्या व्यथेला झी24 तासनं वाचा फोडली होती आणि त्यानंतर ह्या कुटुंबाची मागणी लक्षात घेऊन तहसीलदारांनी तातडीनं ह्या कुटुंबांना शिधापत्रिकांचं वाटपही केलं. आता ह्या गरीब कुटुंबांना शासकीय योजनेतून धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव इथं पारधी समाजाचे लोक राहतात. मात्र लॉकडाऊन काळात रेशन मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर बीट खाऊन जगण्याची वेळ आली होती. त्यानंतर झी24 तासनं ही बातमी दाखवताच बातमीची दखल घेत प्रशासनाकडून त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात आली. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर वर्ध्यातील सांगवी गावातील हातावर पोट भरणाऱ्यांचे हाल सुरू होते. त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर झी24 तासनं या गरिबांची व्यथा जगासमोर मांडली आणि याबाबतची दखल घेत गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्थाही पुढे सरसावल्या. रमाई फाउंडेशन, सारथी बहुउद्देश संस्था यांच्याकडून मंजूनमध्ये 1 महिना पुरेल इतकं धान्य वाटप करण्यात आलंय. तर ह्या गोरगरिबांच्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था भारिप पक्षाकडून करण्यात आली आहे. पालघरचा संपूर्ण तपास CID कडे सोपवण्यात आलेला आहे आणि घटना झाल्यानंतर 8 तासातच 101 जणांना अटकही करण्यात आली आहे. त्या 101 जणांची यादी आता जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पालघरमधील घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक सेलिब्रिटी आपला वेळ हा वेगवेगळे छंद जोपासून घालवत आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा झाडांना पाणी घालतानाच व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय आणि आज वसुंधरा दिन आहे आणि आपल्या पृथ्वीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची. या व्हिडिओच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर हा सध्या संदेशही देतोय. देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18,985 गेली. यात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील परिस्थिती चिंताजनक आहे. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या रॅपिड टेस्टिंगला केंद्रानं स्थगिती दिली आहे कारण रॅपिड किटद्वारे होणाऱ्या टेस्टच्या अहवालामध्ये तफावत आणि काही त्रुटी येत असल्यामुळे आढळून आले आणि त्यामुळेच पुन्हा याची सखोल तपासणी करून याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती ICMRचे संशोधक डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या राज्यात हे रॅपिड टेस्ट किट पाठवण्यात आले त्या राज्यांना पुढचे 2 दिवस रॅपिड टेस्ट किट वापरू नका असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये तबलिगी जमातच्या 54 जणांना अटक करण्यात आली आणि तुरुंगातही पाठवण्यात आले. हे सर्वच जण परदेशातील नागरिक आहेत. त्यांच्यावरती टुरिस्ट व्हिसाचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं आणि त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पोलिसांनी 16 परदेशी नागरिकांसह तबलिगी जमातच्या 19 जणांना अटक केली आहे. यात अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक मोहम्मद शाहिद यांचाही समावेश आहे. तबलिगी जमातच्या सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लपवल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला आहे. कोरोनावरून देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांना केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी चांगलंच सुनावलं आहे. भारत देश हा अल्पसंख्याक तसंच मुस्लिमांसाठी स्वर्ग असल्याचं ते म्हणाले. भारतात मुस्लिमांचे सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अधिकारी सुरक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
पश्चिम बंगाल मध्ये कोरोनावरून सुरू असलेले राजकारण अखेर थांबले। कोरोनाचा अति धोका असलेल्या राज्यांची पाहणी करण्यासाठी पाठवलेल्या केंद्रीय पथकाला ममता बॅनर्जी यांनी रोखलं होतं, मात्र केंद्रीय गृहमंत्रालयानं कठोर भूमिका घेत ममता बॅनर्जींनी सरकारला पत्र पाठवलं आणि त्यानंतर ममता बॅनर्जींनी आपली भूमिका बदलत केंद्रीय पथकाला पाहणी करण्याची परवानगी दिली आहे। जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या जेलमधील कैद्यांना मास्क बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। त्यांनी मास्क बनवण्यास सुरुवातही केली आहे। अनेक कैद्यांनी या कामाला हातभार लावला आहे। चंदीगडच्या 51 बटालियन तुकडीनं आता गरजूंसाठी स्वतः पुढाकार घेऊन जेवण तयार केलं आणि या तुकडीनं तब्बल 200 जणांसाठी जेवणाची सोय केली असून फूड पॅकेट्सही तयार केली आहेत। हे फूड पॅकेट्स आता गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत। लॉकडाऊनमुळे अनेक जण सध्या उपाशी आहेत आणि त्यांच्यापर्यंत हे पॅकेट्स पोहोचवले जाणार आहेत। इंदूरमध्ये लॉकडाऊन असतानाही अनेक जण विनाकारण बाहेर फिरतायत। वारंवार सांगूनही पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यांना अखेर शिक्षा म्हणून इंदूरमध्ये पोलिसांनी व्यायामाचा पर्याय अवलंबला आहे।